रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे मुलांनो तुमच्या कंपास पेटीमधील गुण्या कोनमापक आणि कंपास तुम्हाला माहीतच आहे तर या तिघांच्याही सहाय्याने रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब कसा काढायचा हे आपण पाहू त्यासाठी प्रथम गुण्याचा उपयोग करून लंब काढूया गुण्याचा उपयोग करून लंब काढणे प्रथम रेषा पी क्यू काढा या रेषेवर कुठेही आर बिंदू घ्या आता कंपासमधील गुण्या घ्या आणि तो असा ठेवा की गुण्याचा काटकोन करणारा बिंदू हा आर या बिंदूवर येईल आणि काटकोन करणारी एक भुजा रेषा पी क्यूशी जुळेल त्यानंतर गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या कडेने रेषा आर एस काढा पहा रेषा आर एस ही रेषा पी क्यूला आर बिंदूत लंब दिसत आहे म्हणून रेषा आर एस लंब रेषा पी क्यू आहे तर अशा प्रकारे गु ouais ने तुम्ही गुण्याच्या सहाय्याने रेषेवरील बिंदूतून लंब काढू शकता कोण मापकाचा उपयोग करून लंब काढणे मुलांनो तुम्ही गुण्याचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढतात ते पाहिलं आता कोण मापकाचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढायचा ते पाहू यासाठी प्रथम एक रेषा आर एस काढा त्यानंतर रेषेवर कुठेही एम बिंदू घ्या आता कोण मापक घेऊन कोनमापकाचा मापकाचा केंद्रबिंदू बरोबर एम बिंदूवर बरो बर ठेवा त्यानंतर मापकाच्या नव्वद अंशाच्या मापांच्या खुणेवर दुसरा एन बिंदू काढा आता एम आणि एन बिंदूतून जाणारी रेषा काढा पहा रेषा एम एन ही रेषा आर ला एम बिंदूत लंब आहे म्हणून रेषा एम एन लंब रेषा आर एस आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोनमापकाच्या सहाय्याने रेषेवरील बिंदूतून लंब सहज काढू शकता कंपासचा उपयोग करून लंब काढणे आतापर्यंत आपण गुण्याच्या आणि कोन मापकाच्या मदतीने रेषेवरील बिंदूतून लंब काढला आता आपण कंपासच्या सहाय्याने रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढायचा ते पाहू यासाठी प्रथम रेषा एम एन काढा त्यानंतर रेषेवर कुठेही के बिंदू घ्या आता कंपासचे लोखंडी टोक के बिंदूवर ठेवा के बिंदूच्या दोनही बाजूंना समान अंतरावर रेषेला छेदतील असे दोन कंस काढा त्या कंसाच्या छेदन बिंदूंना अनुक्रमे ए व बी अशी नावे द्या आता कंपासमध्ये ए बीचे अंतर जे आहे त्या अंतराच्या निम्म्यापेक्षा थोडे जास्त अंतर घ्या त्यानंतर कंपासचे टोक ए बिंदूवर ठेवून रेषेच्या एका बाजूस एक कंस काढा आता कंपासमध्ये तेच अंतर ठेवून कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवा आणि पूर्वीच्या कंसाला छेदणारा आणखी एक कंस काढा आता दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या छेदन बिंदूला टी टी हे नाव के व या बिंदूतून जाणारी एक रेषा काढा पहा रेषा के टी ही रेषा एम एन ला के बिंदूत लंब दिसत आहे म्हणून रेषा के टी लंब रेषा एम एन आहे तर मुलांनो अशा प्रकारे तुम्ही गुण्या कोनमापक आणि कंपास या तीनही गोष्टींच्या मदतीने रेषेवरील बिंदूतून लंब काढू शकता